गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। कुडाळमधील सगळ्यात प्रतिष्ठित निवडणूक म्हणजे ओरस ग्रामपंचायत भाजपच्या आशा मुरमुरे हा विजय झालेला आहे। अनंतराज फाटकर यांनी पूर्वसंध्येलाच म्हटलं होतं भाजपकडची ग्रामपंचायत ही काढून घेऊ आणि अनेक आरोप जे होते पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालालकर यांनी केलेल्या होत्या। आपल्या सरपंच मॅडम काय सांगाल विजय झालेला आहे तुमचा पहिली प्रतिक्रिया काय काय सांगाल सगळे झटले कसा विजय मिळाला कसा धन्यवाद देणार आहात लोकांना मॅडम भाजप विजय होते कसा आनंद होते आज आनंद म्हणायला अत्यानंद होतोय। गेले 15 दिवस आम्ही आमचे मार्गदर्शक सन्माननीय जिल्हाध्यक्ष भाई सावंत आणि आमचे मार्गदर्शक संतोष वालालकर त्याचबरोबर आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे आदरणीय राणे साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर आमचे सन्माननीय मार्गदर्शक प्रभाकर सावंतपर्यंत पोहोचलो आणि आमचा विजय आज खेचून आणलेला आहे। किती मताने विजय झाला आशा मॅडम आमच्या सरपंचाच्या उमेदवार आशा मुरमुरे या 356 मतांनी निवडून आलेले आहेत। मी तुमच्याकडे अनंतराजजी की शिवसेनेचा सुपडा साफ करू किती सदस्य आलेत आणि विनिंग मार्जिन काय 100% आम्ही जसं बोललेलो तसेच आमचे 13 पैकी 11 सीटी निवडून आले मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत आणि सरपंच पदाचे पण उमेदवार जसं आम्ही सांगितलेलं तसे 300+ या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले पायनर आम्ही दिलेला तर काय सांगाल विजय मिळतोय भाजपचा आनंद होतोय का खूप आनंद होतोय सगळ्यांनी खूप साथ दिली आहे आणि त्यांच्या साथीमुळेच आज आम्हाला यश मिळालंय। मॅडम भाजप समोर आव्हान आहेत परंतु मंत्री तुमचे डबल इंजिन सरकार आहे केंद्रामध्ये आहे मोदी सरकार राज्यामध्ये तुमचं सरकार आहे आणि पालकमंत्री तुमचे अतिशय जवळचे आहेत काय सांगाल आमचे आदरणीय पालकमंत्रीजी रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवलेली आहे आणि 2.5 वर्ष आहेत त्या 2.5 वर्षात आम्हाला पूर्ण ओरसचा कायापालट करायचा आहे आणि तो आम्ही करून देणारच आहोत कारण आजच्या या निवडणुकीमध्ये बघाल तर आम्हाला तळागाळातील लोकांनी त्याशिवाय डॉक्टर्स म्हणा अधिकारी वर्ग या सर्वांनी साथ दिलेली आहे त्या प्रत्येकाला आम्ही शब्द दिला आहे आणि तो पूर्ण करायलाच पाहिजे आम्हाला। शतप्रतिशत भाजप पोहोचतोय आणि विजय होते काय प्रतिक्रिया जवळपास 10 वर्ष आम्ही वनवासात होतो तो आज कुठेतरी सुटलेला आहे आणि आता भाजपचा हे विकास हाच भाजपचा नारा आहे त्यामुळे निश्चितच शतप्रतिशत भाजप होईल। उरुसमध्ये येताना झाडी जी आहे ही झाडी बघितल्यानंतर वेगळं वाटतं ही साफ करण्यासाठी प्रयत्न असतील का तुम्ही हो नक्कीच साफ स्वच्छ सुंदर ओरस करायची आमची तयारी आहे आणि ती करणार। काय प्रतिक्रिया विजयानंतर कसा आनंद होतो खूपच म्हणजे अपेक्षापेक्षा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे विजय झालेला आहे आणि त्यासाठी खूप सर्वांनी कष्ट घेतलेले आहे। शिवसेनेचा सुपडा साफ होण्यामागचे काय कारण आहेत काय शिवसेनेचं चुकलं इथे ओरस मध्ये त्यांच्या आता त्यांना त्यांचं तुम्ही विचारा ना कारण त्यांच्या झालेले घटात राज्य आणि गेली 15 वर्ष जो त्यांनी काय विकास केला आहे तो जनतेने बघितलाय त्यामुळे त्यांचा सुपडा साफ झालेला आहे। अडजॉइंट असलेली कसाल तुमच्या हातातून गेली आहे खरं तर अपक्ष आलेले आहेत राजनपरब येतील भाजपकडे ते आता होतील किंवा राजनपरब यांच्या विचारातून बघू पुढे या निकालाचा काय फायदा होऊ शकतो पंचायत समिती जिल्हा परिषदला पुढे आम्ही कामं राब आमच्या सरपंचांच्या नेतृत्वाखाली विकास कामं करणार आहोत आणि आम्ही असे आमच्या पारड्यात पडलं। मॅडम शेवटचा प्रश्न विजन घेऊन तुम्ही उतरलात मोठी आव्हाने आहेत यासाठी 5 वर्षासाठी काय प्रयत्न असतील आतापासून पहिलं मी
मागे सांगितलं होतं त्याप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर भारत हे एक असणार आहे. पण फोडायला म्हणजे बंदी आहे असं समजलं तर हेही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा.